कहां से आते हैं? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सनीतर ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा आपला चौथा ब्लॉग आहे. तर म्हणजे ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे होळी, धाकटी होळी म्हणजेच कुंभार भेंडारा, तर ते माझ्या घरासमोरच गाठलं जातं. तर म्हणून म्हटलं की थोडंसं आपण शूट करूया, म्हणजे ब्लॉग बनवूया आणि तुम्हाला कसे म्हणजे एन्जॉयमेंट वगैरे काय असतं ते दाखवूया. म्हणून एक ब्लॉग बनवूया आपण. तर मग त्याच्यामध्ये सर्व होळी आणताना ते वगैरे मी शूट नाही केलं आहे, फक्त सजावट सर्व काही आहे ते नंतरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे होळीला हळदी लावणार, त्यांची ओटी भरणार, त्यांना म्हणजे फुग्यांनी वगैरे सजवणार, त्यांना मासे वगैरे बांधणार, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तर मग भेटूयात आपण. आपल्या होळीच्या अंगणात आलेले आहेत आणि म्हणजे जे सर्व पूर्ण अशी सजावट चालू आहे ते बघा तुम्हाला दिसतंय. सर्व लेडीज पण आहेत, सर्व आरती वगैरे हळद वगैरे लावतात, हारा फुलांनी सजवत आहेत त्याला. तर आणि आपली मंडळी लहान पोरं आहेत, ते आपली होळी सजवतात, सर्व खाऊ वगैरे लावत आहेत. बघा काय करा रे. कोण आहे हे लोक, कहां से आते हैं? आणि तुम्हाला पुढे पण दाखवतोय मी कशा अजून सजावट करतात, ते कसं त्यांना म्हणजे उभं करतात वगैरे ते पण दाखवतोय. तर तुम्ही बाबा बघतच राहा. आता ती रात्री नाचेल तुम्हाला दाखवेल मी. हा दाखवायचं नाही येणार, पण दाखवायचं का कशी नाचणार, कशी नाचणार काय करता ना माहित. सर्व सजून झालेले आहे, तिला हळद वगैरे सर्व साडी वगैरे नेसून झालेले आहे. आणि आता तिला मच्छी बांधा लावलंय, एक शिंगाळा आहे मोठा आणि एक फळा म्हणून मच्छी आहे ती आहे. तर कसं बांधतात ते तुम्हाला दाखवतो आहे आणि सर्व पूर्ण सजव गाठून वगैरे झाल्यावर ते पण तुम्हाला दाखवतो आहे. तर आता बघत राहा तुम्ही पण. Yeah.
वगैरे सजून झालेले आहे, राखून वगैरे झालेले आहे. तर आता सर्व आपापल्या घरी गेलेले आहेत जेवायला. जेवून सर्व येणार आणि नाचणार वगैरे. मग 11:30 भेटवली जाईल तेव्हा सर्व नाचणार वगैरे. आणि मग पडल्यावर सर्व लहान पोरांची उडी पडणार आहे. म्हणजे सर्व चिप्स वगैरे लावलेले आहेत ना, तर मग लहान पोरं सर्व उडून पडतात. ते पण आपण घेणार आहोत, सर्वच आपण शूट करणार आहोत. जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आपण दाखवण्याचा. तर ते सर्व होण्याच्या ते सर्व आता घरी गेलेले आहेत, त्यामुळे मग आपण आता एक छोटासा असंच व्ह्यू दाखवूया तुम्हाला होळीचा. आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे ते पण दाखवूया आपण तुम्हाला. येताले देवा तुला मी पायलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पायलाय, खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारल भाऊंशी तुला, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पायलाय, खंदेरी डोंगर बनाविला. तर मित्रांनो आता सर्व म्हणजे हळूहळू येत आहेत नाचायला. मी दाखवतो मी बघा. नंतर पण दाखवेल अजून म्हणजे खूप जण यायचे लहान पोरं वगैरे. तर येतात ते तुम्हाला नाचतात वगैरे कसं दाखवतो. धाराशी है शिमगा, आमचे धाराशी है शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळ तो यो शिमगा. आमचे धाराशी है शिमगा, आमचे धाराशी है शिमगा. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. तर मित्रांनो जी आपण मच्छी लावलेली आहे, तर होळी पडल्यानंतर तीच मच्छीचं काढून करणार आहेत. त्याचीच म्हणजे आता सर्व तयारी चालली आहे. म्हणून आपल्या एरियातल्या लेडीज आहेत, ते लसूण वगैरे सोडून त्याचं वाटण वगैरे बनवून ठेवत आहेत. नाखवा कोण नाखवा रे, होरी व नाखवा कोण नाखवा. होरी व नाखवा किसन नाखवा रे, होरी व नाखवा किसन नाखवा. न सोर माऱ्या बैल जाऊ दे, राटाचे र पाण्याला तेच पाणी जाऊ दे. आमचे हौलय बायचे पूजेला, रामाचं ध्यान गेलं शीतेवरी. आणि शीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचा शत्रू रावण त्यान शीतेला नेली पल्लवून. रामाचा हनुमान बलीर त्यान लंकेची केली होलीर. जोई जाए, जोई जाए, जोई जाए, जोई जाए, जोई जाए.
मित्रांनो, होळी आता जस्ट पडलेली आहेत, मी बघितलं असेलच, आणि कोण नाचत नव्हते जास्त म्हणून जास्त सूट नाही करत आला. तर आता जे आपण मासे लावले होते ते आता कापणार आहेत मस्त, आणि त्याचं काम बनवतील. तर मग ते तुम्हाला कापताना दाखवतो. ऐकली सोरील्या डोलीरा मुंबईच्या किनारी, अग मार्किन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. मी ऐकली सोरील्या डोलीरा मुंबईच्या किनारी, अग मार्किन कोली हानल्यान गोली. बारा 40 आणि आपली होळी विसर्जन करायला गेलेले आहेत दुसरे पोरं. तर आपण थांबलेलो आहेत, म्हणजे मी थांबलेलो आहे, मी नाही गेलो. ती आता त्या जी मच्छी होती तिचं आता कागम बनवलं आता, तर तुम्हाला मी दाखवतो कसं बनवतात ते. मग आपण थोड्या वेळात ब्लॉग एंड करू. म्हणजे बाजारी लोकांच्या नजरा परतील गो तुझ्या बरी, चला ग पारू करते नखरा चल जाऊ बाजारी. बेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतील गो तुझ्या बरी, चला ग पारू करते नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आईली ही हिरो कर बाजारची तयारी, सरक्याची टोपली माथ्यावर ठेवून माशांचं कालवण पण ठेवलेलं आहे, आणि आमच्या एरियातली पोरंही होळी घेऊन गेलेली आहेत विसर्जन करायला. ते येतील तिथपर्यंत कालवण पण होऊनच जाईल, आणि मग ते खाऊन वगैरे मग सर्व आपल्या घरी जातील झोपायला. म्हणून मी आताच ब्लॉग एंड करतो आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.